यूथ कनेक्टचे राजेश सर्वज्ञ आपल्या बरोबर आहेत. आपण त्यांनाच विचारणार आहोत त्यांचं काय नेमकं इन्स्पिरेशन आहे या संपूर्ण यूथ कनेक्ट मॅरेथॉनच्या बाबत. सर, तुमचं इन्स्पिरेशन काय आहे, तुमचं नेमकं कॉज काय आहे? आम्ही स्वामी विवेकानंदांचे विचार तरुण पिढीपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच उद्देशाने मॅरेथॉनचं आयोजन केलं आहे. आणि आज जो तरुण पिढीने प्रतिसाद दिलेला आहे, अप्रतिम प्रतिसाद, त्यामुळे आम्हाला खूप आनंद झालेला आहे आणि आम्ही अधिक उत्साहाने काम करणार आहोत.
आपण कुठल्या कुठल्या मान्यवरांना इथे आमंत्रित केलेलं आहे? जागतिक स्तरावरचे उद्योजक आहेत, डॉक्टर बी के मोदी आहेत, हिंदुजा ब्रदर्स आहेत, त्यानंतर इंडोनेशियाचे कौन्सिल जनरल आहेत, तिथले डॉक्टर शशिकला वंजारी म्हणून व्हाईस चान्सलर आहेत SNDT युनिव्हर्सिटीच्या, आणि अनेक मान्यवर आहेत, काही कॉलेजचे प्रिन्सिपल्स आलेले आहेत. अतिशय चांगल्या स्तरावर काम करणारे वेगवेगळ्या क्षेत्रामधले लोक मान्यवर इथे पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत. काय संदेश देणार तुम्ही या संदर्भात? मला एवढंच म्हणायचं की स्वामी विवेकानंदांनी कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग आणि राजयोग जे ज्ञानाचं भंडार दिलेलं आहे ते सर्वांनी वाचावं आणि त्याचा आपल्या जीवनामध्ये अंतर्भाव करावा. धन्यवाद. तर हे होते डॉक्टर राजेश सर्वज्ञ, जे सांगत होते की ही यूथ कनेक्ट मॅरेथॉन का आणि कशा संदर्भात आयोजित करण्यात आलेली आहे. धन्यवाद. आपने ऑलरेडी चालू कर दिया है विवेकानंद जी को फॉलो करना. उनका कहना था कि पावर इज विदिन यू, इट इज नोवेयर एल्स विदिन यू, एंड डेस्टिनी जो आपकी आप ही बना सकते हैं. तो ये कुछ छोटे मोटे ये छोटे प्रिंसिपल्स अगर आप फॉलो करेंगे तो आई डोंट थिंक सो कि आज की यूथ को विनर बनने के लिए कोई रोक सकता है. बस एक बार ये आग्रह है कि Real happiness is in the service of society. Again, it's something which has been said by Vivekananda ji long back. So let's follow him. Unko idol banaye, unko follow kare. And I don't think so anything can stop the youth of India. Thank you. You know, Swami Vivekananda is a very strong, strong person. I mean, very influential in the term of peace and love. And our former first president was all his idea much inspired by Swami Vivekananda. So when I got this invitation, I'm very, very, very excited to participate, because this is the way to spread love in the world. So this event is very important, I think. Which all things you follow in your life about Vivekananda? Vivekananda. I think I do yoga. I do how to serve our God, how to serve our people. That he's teaching about how to, as a government official, we do should be the best to our people. That's very important. So you have a special training station for your government officials in Indonesia about yoga? We have a lot. It's very popular now. It's developing now in the Ministry of Youth and Sport. Under the Ministry of Youth and Sport, this is one of the programs we are developing now in Indonesia. What all you do? Doing yoga to the every morning in the with the public. And in many private places, if you go to Jakarta, in many parks you find people doing yoga every morning. This is very popular now. Yeah. Thank you so much. Swami Vivekananda has given the world a message of peace. उन्होंने कहा है कि जाओ पूरी दुनिया को कॉन्कर करो और भारत की स्पिरिचुअलिटी और फिलोसफी को लेके एक नए विश्व का निर्माण करो. इसमें पूरा विश्व एक समुदाय के रूप में, एक परिवार के रूप में, सबके साथ एक दूसरे के प्रेम में, के प्रेम से रहेगा. आपको क्या इंस्पिरेशन मिलती है स्वामी विवेकानंद जी से और ये इवेंट मैनेजर के बाद? वेल एवर सिंस आई वाज अ लिटिल गर्ल, जब से मैं छोटी सी थी मैं पढ़ती थी सारी इनकी जीवनी के बारे में और किस तरह से उन्होंने कॉन्शियसनेस को रेज करने की कोशिश की देश विदेश में जाकर. और जब उन्होंने बोला, उन्होंने विदेशियों को, अमेरिकन्स को भाई और बहन बोला, ब्रदर्स एंड सिस्टर्स ऑफ अमेरिका, जिस तरह के शब्द उन्होंने कभी सुने नहीं थे, और उससे भारत का जो प्रकाश है उसकी स्पिरिचुअलिटी का, फिलॉसफी का, आत्मीयता का, अध्यात्म का, तो वो रोशनी उन्होंने जा जाकर हर जगह फैलाई. हमें लगता है वो जरूरी हम लोग के लिए, वो इंटेग्रिटी को, उस कॉन्शियसनेस को रेज करना, अपने दिमाग को खोलना और वननेस को, एकता को लाना, और ना सिर्फ लाना, ना बात करना बल्कि महसूस भी करना. इट्स वेरी नाइस, इट्स गुड टू रन फॉर अ गुड कॉज लाइक दिस. और सिर्फ भागना जरूरी नहीं है लेकिन सोचना भी जरूरी है, सोचना और गौर करना और उसी जिंदगी को उस तरह से जीना भी जरूरी है. ये उसका एक मैनिफेस्टेशन है. डॉक्टर सौ शशी वंजारी SNDT विमेन्स यूनिवर्सिटी ची कुलगुरु है. खरतर आज ही रैली, आज ही मैराथॉन जी
स्पर्धा ठेवलेली आहे. विवेकानंदांची जयंती आता 12 जानेवारीला आहे आणि त्यानिमित्तानं ही जी स्पर्धा आहे ती अतिशय उत्तम आणि विद्यार्थ्यांमध्ये एक देशाबद्दलचं एक स्वाभिमान निर्माण करण्याकरता अतिशय उपयुक्त आहे. आपला भारत देश हा तरुणांचा देश म्हणून गणला जाणार आहे. येत्या काळात आपल्या देशाचं सरासरी वय हे 35 ते 40 दरम्यान राहणार आहे आणि त्यामुळे येणाऱ्या तरुणांमध्ये एक चांगल्या पद्धतीनं देशाबद्दलचा स्वाभिमान निर्माण करण्याकरता अशा प्रकारचे उपक्रम अतिशय महत्वपूर्ण आणि योग्य आहे असं मला वाटतं. मी राजेशजी सर्वज्ञ यांचं मनपूर्वक अभिनंदन करते. आणि विचार तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये किती इन्स्पायर भरपूर इन्स्पायर करतात. विशेषतः महिलांच्या बाबतीत विवेकानंदांनी जे म्हटलेलं आहे की वेअर द विमेन्स आर रिस्पेक्टेड देन द गॉड डिलाइट्स. महिलांचा जर सन्मान आपण करू शकलो तर निश्चितप्रमाणे आपल्याला तिथे परमेश्वराचा आशीर्वाद हा मिळणारच आहे. आणि महिलांच्या बाबतीत महिला जर शिक्षित झाल्या तर देश शिक्षित होईल आणि विश्व शिक्षित होईल असा विवेकानंदांचा विचार आहे. निश्चितपणे मी महिलांचं प्रतिनिधित्व करते आहे. महिला विद्यापीठाची कुलगुरू या नात्यानं महिलांचा सहभाग देखील आपल्याला अशा प्रकारच्या उपक्रमात अतिशय महत्वपूर्ण आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी अशा उपक्रमामध्ये भाग घेतला. जे आपल्या भारत देशाला शिकवण हे सगळ्या तरुणांनी आता घेतली पाहिजे. अगदी तळमळीने पायाच्या तळव्यापासून जी प्रतिज्ञा घेता पण असेल समाजामध्ये जागृती येऊन समाजाला जागृत करून समाज सुधारण्याची सेवा करण्याची संधी दिली पाहिजे. तरुणांना संधी दिली पाहिजे. चांगला झाला पाहिजे. पुढे आला पाहिजे. प्रगती हा जो फॉलो होता तो माहिती आता तरुणाच्या माध्यमातून थांबला नाही. समाजासाठी एक प्रेरणादायी विचार आहे. तरुणाने आपल्या देशासाठी काय करावं, आपल्या जीवनामध्ये काय करावं, हे सर्व धडे एक तरुणाला पुढच्या भविष्यामध्ये जर काही बनायचं असेल तर स्वामी विवेकानंदांचे विचार याच्यासाठी अग्रगण्य आहे. कारण आता जगामध्ये जर पाहिलं तर आचार विचार संस्कृती सभ्यता या सर्व गोष्टी लोप पावत चाललेल्या आहेत. ज्याच्यासाठी ते कुठंतरी थांबावं यासाठी स्वामी विवेकानंदांसारखे मार्गदर्शन आज समाजासाठी Request all the dignitaries to please clear the stage.
सर थोड़ा सा नीचे चलिए ना प्लीज। Now we are going to honor all the coaches who do a very hard work. Please all the dignitaries clear the stage one by one. Please clear the stage. Please clear the stage. We are honoring all the 12 coaches. Please stand here now. Please. All over Mumbai. Jo sare sports students ko. One, two, three, one.